नमस्कार, दैनिक प्रभात लाईव्हमध्ये मी प्रशांत जाधव आपण सर्वांचं स्वागत करतो. सध्या सातारा शहर आणि परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अर्थातच पावसाही पर्यटनाला उधाण आलं आहे. मात्र कास, ठोसेघर या भागाकडे जाणारे रस्ते खचण्याचं प्रमाण वाढलं आहे, त्याच रस्त्यावरील दरडी कोसळण्याचंही प्रमाण वाढलं आहे. त्या अनुषंगानं पर्यटकांना पोलीस दलाकडून काय नेमकं आव्हान करण्यात येतं आणि पोलीस दलाने काही उपाययोजना केल्यात का आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते आहेत. नमस्कार. आत्ताच आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला की पाऊस जसा जसा जोर धरतो आहे तसे तशा साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सह्याद्री पर्वतरांगा असल्यामुळे, त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे असल्यामुळे वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. परंतु आपल्याला आनंद घेण्याबरोबरच आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आणि त्यामुळे अशी काही ठिकाणं की जिथं अजूनपर्यंत प्रॉपर रस्ते बनलेले नाही आहेत, खूप जास्त पाऊस सुरू आहे अशा कालावधीमध्ये तिकडे जाणे टाळावे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी असंही बघायला मिळतं की धबधब्यांकडे लोक पर्यटनासाठी जातात आणि बऱ्याच ठिकाणी निषिद्ध आहे असं सांगितलेल्या ठिकाणीसुद्धा ते त्यांना बार केलेलं असतात, तिथंही ते जाण्यास इच्छुक असतात किंवा ज्या ठिकाणी थांबणं सेफ नाही आहे अशा ठिकाणी ते थांबतात. तर अशा वेळेला कृपया स्वतःची सेक्युरिटी कॉम्प्रोमाइज करू नये. जास्त पाऊस असेल अशा वेळेला शक्यतो जिथं प्रॉपर रस्ते नाही आहेत तिथं जाणं टाळावं. त्याच पद्धतीने जिथं जाणं निषिद्ध आहे तिथं जाणं टाळावं. ज्या ठिकाणी पोलिसांनी डायव्हर्जन केलेलं असेल किंवा यापुढचा प्रवास आपण करू नये म्हणून स्पेसिफिकली सांगितलेलं असेल तर कृपया त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून त्यांना सहकार्य करावं. आणि वर्षा ऋतूचा आनंद लुटण्या एवढंच आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आपण भान ठेवावं असं मी पोलिसांकडून आपल्या सगळ्यांना आवाहन करते.